कोरोना संसर्ग रोखण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचे. शिक्षणाधिकारी रेवती मठद कोगनोळीत सत्कार. सध्या सुरू असलेल्या कोरोना संसर्ग रोखण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी नागरिकांनी घरीच राहावे. महत्वाचे काम असल्यास बाहेर पडावे. प्रत्येक नागरिकांनी सुरक्षित अंतराचे भान ठेवून मास्क वापरावे. आरोग्य सुविधा यासह गावातील विविध सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आपण प्रयत्न करू. घरी सुरक्षित राहा. स्वयंपाक घरात आरोग्य असते. गरम पाणी, हळद, तुळशीचा काढा घरातील सर्वांनी घेणे. स्वतःची काळजी स्वतः केली पाहिजे. ताप, सर्दी, खोकला झाल्यास नागरिकांनी घेऊ नये. जनजागृती व्हायला पाहिजे. आशा कार्यकर्ता, अंगणवाडी शिक्षिका ग्रामस्थांकडून माहिती घेऊन शासनाला पाठवा. गरम जेवण पाणी गरम करून घ्यावे. गारवा फ्रीज मधील पदार्थ खाणे टाळावे. मास्क, सुरक्षित अंतर, सॅनिटायझर, साबण वापर करा. थंड पदार्थ खाऊ नये. सर्वांनी घरी राहून शासनाला मदत करा. मुलांचा अभ्यास घ्या. न्यूजपेपर वाचन करायला लावा. तुम्ही तुमच्या मुलाचे गुरु आहे. मोबाईल पासून मुलांना व गर्भिणी महिलांनी लांब राहिले पाहिजे. सर्वांनी आरोग्य सांभाळावे असे आवाहन निपाणी तालुका शिक्षणाधिकारी रेवती मठद यांनी केले. कोगनोळी तालुका निपाणी येथे ग्राम पंचायत कार्यालयात बोलत होत्या. अध्यक्षस्थानी माजी जिल्हा पंचायत उपाध्यक्ष पंकज पाटील होते. ग्राम पंचायत उपाध्यक्ष दगडू नाईक यांनी स्वागत केले. ग्राम पंचायत सदस्य मारुती कोळेकर, बाळासाहेब कागले यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी ग्राम पंचायत अध्यक्ष अक्काताई डुम, युवराज कोळे, तात्यासाहेब कागले, कुमार पाटील, प्रशांत पोवाडे, संजय डुम, ग्राम विकास अधिकारी एस ए कांबळे, पी डी चावर, सुनील माने, कृष्णाथ भोजे, नितीन कानडे, शिवाजी नाईक, झाकीर नाईकवाडे, आप्पासाहेब माने, बबलू पाटील, बाबासाहेब कांबळे यांच्यासह विविध सेवा संस्थांचे पदाधिकारी, ग्रामस्थ उपस्थित होते.